नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवक भीम जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी नानाबाई साळवे. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आज दिनांक 15/3/2020 रोजी कल्याण भवन साक्री रोड येथे भीम सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रूपरेषा व कार्यक्रम संबंधी विचार विनिमय करण्यात आला. या प्रसंगी मंचावर ज्येष्ठ नेते जिवाऊ एम जी धिवरे यांनी सर्व युवकांच्या संमतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवक भीम जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नानाबाई साळवे यांची निवड केली. समितीचे आयोजक बॉबी वाघ, दीपक गुलाले, मनोज वाडिले, गोपी सागर ढिवरे, गौतम पगारे, मदन बावीसकर, अमोल मोरे, धनंजय शिरसाट यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. अरे धुळे जिल्ह्याचा म्हणजे त्यावेळेचा नंदुरबार पासून तर सगळे हजारो आया बहिणी तरुण माणसं कार्यकर्ते एकत्र जमले आणि इथून पायी वाट काढली औरंगाबाद कडे जायला आणि आपल्याला आम्हाला अटक केलं त्या टेकडीजवळ. अटक केलं एवढ्या संपलं नाही तर आम्ही जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं ते पाहिजे मराठवाडा त्याची डाला अशा प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी सांगितलं. मित्रांनो, आपण दरवर्षी गेल्या 125 मधन रॅली काढतोय धुळे शहरामध्ये. आता मधीच एकच रूट पाहा, जो कोण कुठं थांबतो कोण कुठं थांबतो असं न करता जर इतर लोक 12 जातीचे मिळून जर एक रॅली काढू शकते तर आपण एका जातीचे लोक का बनले. म्हणून मला एकच म्हणते आपण सर्व आपलं आपली वाद असेल काय असेल ते घरामध्ये राहावं आणि ह्या रॅलीला भूतना भविष्य असं करा का. खरंच ज्या लोकांनी जो प्लॅन केलाय का बाबा यांची रॅली आपण फेल करू की आपली एप्रिल फेल करू असं न होता आपण त्यांच्यापेक्षा डबल मापन असं न बनला तर तुम्ही आमच्या पुढे लागत आहे. पहिल्यांचं म्हणणं असं आहे का बाबा मला जो मान सन्मान दिलेला आहे धुळेकर जनतेने किंवा सर्व युवकांनी तर मी त्याचा जाहीरपणे जयभीम करतो, त्यांना त्यांचा आभार मानतो. परत आमचे वरिष्ठ जे नेते जिवाऊ ढिवरे यांनी मला अध्यक्ष स्थान दिले युवकांचे, त्यांचेही मी जाहीर आभार मानतो. आपल्या शहरातील येणाऱ्या 14 एप्रिलला भीम जयंती उत्सव, या उत्सवामध्ये नानाबाई साळवे यांच्या अध्यक्षतेखाली एकमेव पूर्ण शहरातून एक रॅली निघेल. तीच रॅली परत सर्व परिसरांमध्ये फिरणार आहे. जे परिसर आहेत आपले ज्या ठिकाणून मिरवणूक उत्सव साजरा होतो प्रत्येकाला ते भेट देतील आणि प्रत्येक परिसरातून एक उपाध्यक्ष म्हणून याची निवड होणार आहे. त्याची 2 दिवसानंतर जाहीर बैठक होऊन जाईल. तरी नानाभाऊ साळवे हे सर्वांचे जाहीर आभार मानतात. परवा रोड शिवाजी महाराजांचा पुतळा सकाळी 10 वाजता सकाळी 10 वाजेला ओके.